भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदेंना कोट्यावधी रुपये दिल्याचा आरोप केलाय आणि या आरोपानंतर ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री शिंदेंच्या अटकेची मागणी केली जाते. ठाकरे गटाच्या मागणीमुळे भाजप सुद्धा अडचणीत आलेला आहे. पाहूयात रिपोर्ट. मुख्यमंत्री शिंदेंच्या अटकेसाठी ठाकरे गट आक्रमक. गणपत गायकवाड यांच्या आरोपांची दखल घेणार गायकवाडांचे आरोप बिनबुडाचे. शिंदे गटाचं उत्तर. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या आरोपानंतर ठाकरे गटानं आक्रमक पवित्रा घेतलाय. ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अटकेची मागणी केली जाते. अनिल देशमुखांना फक्त IQ माहितीच्या आधारे अटक केली. मग गायकवाड यांनी केलेल्या आरोपांची दखल का घेतली जात नाही असा सवाल ठाकरेंनी केलाय. शिंदेंवर PMLA कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊतांनी केली. त्यांनी आणखी एक स्टेटमेंट दिलेलं आहे की या मिंदेंकडे गणपत गायकवाड यांनी सांगितलं की त्यांचे करोडो रुपये आहेत, करोडो रुपये. मग तुम्ही अनिल देशमुखना आत टाकलं होतं का? तर 100 कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितलं, IQ माहिती. मग यांनी तर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलाय, सगळी काही पुरावे आहेत, तुमच्याकडे CCTV फुटेज आहे, काय केलं ते दिसते, पण तो काय बोललाय त्याची दखल का नाही तुम्ही घेत? जर हा गुन्हेगारी स्वरूपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असेल, त्याने स्वीकारला असेल, तर PMLA ॲक्टनुसार त्यांच्यावरती अशा प्रकारची कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत. ते सांगतायत कोट्यवधी रुपये मी एकनाथ शिंदेने गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत, हाच पुरावा. उल्हासनगर पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार केल्यानंतर गणपत गायकवाडांनी जाहीर कबुली दिली होती. याचवेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरही गंभीर आरोप केले होते. शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांशी गद्दारी केली, ते भाजपबरोबरही गद्दारी करणार आहेत, माझ्यासोबत सुद्धा गद्दारी केली, एकनाथ शिंदे यांच्याकडे माझे करोडो रुपये बाकी आहेत. शिंदे साहेब देवाला मानत असतील तर त्यांनी शपथ घेऊन सांगावं की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत. गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा गणपत गायकवाड विरुद्धच काम करतायत. दरम्यान ठाकरे गटानं मुख्यमंत्री शिंदेंच्या अटकेची मागणी केल्यानंतर शिंदे गटाचे मंत्री बचावासाठी पुढे सरसावले. त्यांना माहिती आहे की मी अडकलेलो आहे, मग मी अडकलेलो आहे तर तो कार्यकर्ता कोणाचा आहे? समोरचा कार्यकर्ता शिंदेंचा आहे. मग त्या कार्यकर्त्याबद्दल विरोधात बोललो, कोणी त्याची दखल नाही करणार. त्याच्याऐवजी शिंदे साहेबांच्याबद्दल बोललो तर त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेईल, हे सर्वसाधारणपणे प्रत्येकाला कळतं. आणि त्याच्यामुळे ते तसं बोललेले असतील तर त्यांनी त्याचे पुरावे दिले पाहिजेत. आणि याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा काय संबंध आला की त्यांनी कुठून पैसे कमावले आणि कशासाठी दिले हे सुद्धा कधी बोललेले नाही आहे. मी सुद्धा आमदार गायकवाडांचं हे वक्तव्य, मला पश्चाताप या गोष्टीचा होत नाही हे ऐकलं, हे ऐकून मला सुद्धा आश्चर्य वाटलं. त्यामुळं अशा पद्धतीचं आमदार गायकवाडांचं वक्तव्य हे आश्चर्यकारक आहे की त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांवरती जे आरोप केलेले आहेत ते धादांत चुकीचे आहेत. अनेक वेळा आमदार गणपत गायकवाड मला भेटले, पण पोलिसांकडनं त्रास होतोय का, इतर कुठल्या यंत्रणेकडनं त्रास होतोय, एकदाही त्यांनी अशी तक्रार कधीही पालकमंत्री म्हणून माझ्याकडे केली नाही. उल्हासनगर मधील गोळीबार प्रकरणामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यातच भाजप आमदारांनीच मुख्यमंत्री शिंदेंकडे कोट्यवधी रुपये दिल्याचा आरोप केलाय. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्षेत्रातच भाजप विरुद्ध शिंदे गटाचा वाद निर्माण झालाय. याचा मोठा फटका आगामी निवडणुकीमध्ये बसेल अशी चिंता भाजपच्या वरिष्ठांना वाटते. आता शिंदे गटाला सावरायचं की स्वतःची कातडी वाचवायची असा प्रश्न भाजपसमोर आहे. गणपत गायकवाड यांच्या आरोपानंतर एकाही भाजप नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंच्या प्रतिमेला धक्का न लावता भाजपला गणपत गायकवाड प्रकरणाचा निकाल लावायचाय. या दुहेरी संकटातून भाजप मार्ग कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.